खूप अजून अजून बऱ्याच गरीबाच्या मात्र 54,000 आता सध्या स्त्री आहे. काय तुम्ही कसा बघताय बीडच्या विद्यार्थ्या देशामध्ये? भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमताकडे अत्यंत स्पष्ट वाटचाल केलेली आहे. राज्यामध्ये आम्ही जे आकडे दिले होते 38-43 ते आकडे खरे ठरताना किंवा एखादी जास्तच येताना दिसत आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये आम्ही विजयाकडे जाणार चुको आमचा आत्मविश्वास खरा ठरताना दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या अत्यंत कर्तृत्वान स्वतः सेल्फलेस ज्याला म्हणजे स्वतः शून्य करून देशाला पहिल्यांदा ठेवणाऱ्या नेत्यांवर या देशातल्या जनतेने विश्वास ठेवलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा या देशाला विकासाकडे नेण्यासाठी जनतेने निवडणूक हातात घेतली आहे हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. आमच्या देशामध्ये सर्वाधिक जास्त सगळ्यात चांगलं यश देणारे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांचे अंदाज बरोबर ठरलेले आहेत, त्यामुळे त्यांचं यश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली परत एकदा विकासाकडे लोकांनी आपला कल दाखवला आहे हे त्यांचंही यश आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा हे प्रभावी यश आहे. फक्त देशातच नाही तर राज्यात देखील एक चांगला आकडा, कारण राज्यात बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी पुढे जाईल असं वाटत होतं, मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर खास करून मराठवाडा अशोकराव चव्हाणांचा नेता राष्ट्रवादी पुढे जाईल असं आम्हाला कोणालाही वाटत नव्हतं. TV9 सर्व्हे सोडता बाकी सगळ्या सर्व्हेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती ही पुढे राहणार आहे मोठ्या मोठ्या मतांनी हे दिसलं होतं. त्यामुळे मी कालच इंटरव्ह्यू मध्ये TV9 BBP ज्या ज्याला इंटरव्ह्यू दिले मी आतापर्यंत न्यूज मध्ये त्यांना सांगितलं होतं की मराठवाड्यातल्या सगळ्या जागा आम्ही जिंकू आणि कमीत कमी आम्ही 38 येऊ, त्याच्यापेक्षा खाली जाणार नाही आणि जास्तीत जास्त 43 येऊ. आणि आज ते खरं ठरत आहे, त्यामुळे आमचे अंदाज अत्यंत योग्य ठरत आहेत. लोकांनी आम्हाला जे आम्ही नियोजनबद्ध प्लॅनिंग विकासाचा मुद्दा हे घेऊन समोर गेलेलो आहोत आणि लोकांनी त्याला दाद दिलेली आहे. जातीचा पातीचं राजकारण लोकांनी पूर्णपणे सक्षेप नाही केलं. ओके ओके.